नमस्कार सर्व रसिक श्रोते आणि माझा 2008 नंतर पहिला प्रोग्राम आहे असा जाहीर. मला माझे इतके वर्ष रियाज करायला वेळ मिळाला म्हणून परत येऊन बसलोय. धन्यवाद आयोजकांना आणि तुम्हा सर्व श्रोत्यांना रसिकांना इतका उशीर होऊन सुद्धा आपण बसलात बहुसंख्येने. आणि त्यात राजाभाऊ चंगले गावून प्रोग्राम चांगला करून गेलेले आहेत, इम्प्रेशन मारून गेलेले आहेत. तर त्यानंतर मला सुद्धा प्रश्न पडला काय आता सादर करायचं बघूया. तरी सुद्धा इथे बसलेले गुरुजी काय देतात निर्णय त्याच्यावर आहे. मी सुरू करतो, तुम्ही ओळखा, नाही ओळखलात तर विचारा, मी सांगतो नाव. धन्यवाद. Oh.
Thank you.
Thank you.
सगळ्यांना कळलं असेल सगळ्यांना सगळे कॉन्सेंट सगळे आहेत ऐकण्याला बरंच आहे सांगण्याची आवश्यकता आहे का त्याने आतवर करा तमी समजेल इथे मागणी आहे आपल्या विद्वत्तेची म्हणजे कोणतरी उपयोग करेल मारुभी यात्रा आहे होत आहे एक राग असतो मी आज हा पहिल्यांदा ह्या स्टेजवर बसतोय या वर्षाने सगळे सूज्ञ आहेत ऐकणारे अशी माझी धारणा आहे नवीन पिढीला जास्ती सांगणं आहे मला आवर्जून आमच्या मागची पिढी गेली आता नाही आपण म्हटलं तरी जरा त्यांच्या मैफिलीला जाऊया नाही शकतो आमची पिढी अशी चालली आहे पुढच्या पिढीचं काय की फक्त बोंगो गोंजो काय असेल तोच कीबोर्ड दागडा लिंगा असं पुढं होणार आहे भविष्य आहे बदलते जग पण त्यातूनच आपला जो खरा वारसा आहे किंवा आपलं ज्याच्यावर प्रेम आहे या कलेवर ती आपण जपायची आहे नुसती जपायची नाही ती वाढवायची आहे तुम्ही म्हणाल एका गुरुकडे सगळं आहे क्वचित लाखात नाही एकदा एखादाच गुरु की तो अष्टपैलू असतो मग ती उणीव भरून काढण्यासाठी आपण वेगळे गुरु केल्याने आपली विद्येत काही घट नाही तुला तो वाढते विद्या आपली ते कोणीच करताना दिसत नाही मला कोणीच नाही दिसत असं का व्हावं फक्त टी व्ही समोर आता आहे सारे गमक तिथे छान गाऊन नाव मिळालं संपली बात ते तिथेच राहत त्यात वाढ नाही होत क्वचित एखादंच उदाहरण देता येईल फार नाही तसंच त्याप्रमाणे तुम्ही करा अजूनही वेळ गेलेली नाहीये आणि जाणारी नाही चांगली चांगली अभ्यास करणारी मुलं पण इथे आहेत मी सगळ्यांना सरसकट दोष देत नाही पण जी माझ्या संपर्कात आहेत मी त्यांना जवळून बघतोय ते मात्र सांगायची वेळ येते ना अरे नाही नाही पोट सगळ्यांनाच आहे ना व्यवहार सगळ्यांनाच आहे कोणाला चुकलेला नाहीये त्यातनंच वेळ काढायचा आहे जे आपण त्यांची नावं घेतो बुजुर्ग कलाकारांची त्यांनी कशी मिळवली असेल विद्या त्यांना काही संस्कार नव्हते त्यांना मुली नव्हत्या मुलंबाळ नव्हते सगळं होतं ना पण कुठल्या पदाला घेऊन बसले ते का आपलं स्वतःच दान दिलंय त्याच्यासाठी स्वतःच हे बायका मुलांचं नाही म्हणत भागीदारी तुमचं स्वतःच ते कसं ते शिका तो गुरु सांगेल तुम्हाला ते सगळं ओपन करून सांगत नाही मी त्याचं कोणी येणार नाही विचारायला ते तसं करा विविध वैविध्याने आपलं जीवन जगता आलं पाहिजे आपल्याला कुठलीही कला असो काय मी संगीत असं म्हणत नाही कोणतीही कला असो पण ती जपा आणि गुरुप्रती अतूट बऱ्याच लोकांची आहे की नाही शिवाजी महाराजांबद्दल अतूट निष्ठा आहे नुसतं नाव जरी येतं महाराजांचं तरी सुद्धा तशी गुरुवर अतूट निष्ठा पाहिजे आणि गुरु सेवा तितकीच महत्वाची आहे गुरु समोर बसून तेवढा कृत्य मिळणार तुम्हाला तो व्यवहार झाला सहवास नाही झाला त्या सहवासाने आपल्याला न मागता जे दुवा आशीर्वाद मिळतो तो तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडतो एवढंच मला सांगायचं इथे काय ऐकवायचंय तुम्हाला आणि काय ऐकायचंय नाट्यसंगीत की क्लासिकलच ऐकायचंय ना मला आवडेल पण माझी पेटी फक्त नाट्यसंगीत संगीत आणि त्याच्याप्रती नाही आहे माझी हार्मोनियम फार वरच्या लेवलला आहे मी त्यासाठी प्रयत्न स्वतः मी अभिमानाने सांगतो माझं वाद्य हे प्रमुख वाद्य आहे हे मध्ये बसलं पाहिजे यासाठी मला जेवढं काय करता येईल तेवढं मी करणार त्यासाठी म्हणजे त्याग करायला लागला तरी चालेल पण मी ते करणार झालं माझ्याकडून मी काय मी करणार असं नाही आमच्या गुरुजी लोकांनी करून घेतलं तिथपासून हार्मोनियमचे सोलो 97 पासून चालू झाले त्याच्या आधी काही नव्हतं
त्या वाद्याला जर आपण परत मागे न्यायला लागलो तर ते बरं नाही ना, पुढे न्यायला पाहिजे. यात काय सगळं मिळतं याच्यात, तुम्ही शोधावे मिळेल. आम्ही शोधलंच नाही तर काहीच कुठेच काही मिळत नाही. तर तुम्हाला एक वेगळा एक राग ऐकवतो, मला वाटत नाही कुणी ऐकला असेल, एका दुसरे ऐकले असतील, मी नाही म्हणत नाही, पण फारशा लोकांनी ऐकलेला नाही आला. Thank you.
या रागाचं नाव आहे शुद्ध कंस. मी तुम्हाला सांगतो हे करा ते करा, पण मी स्वतः ते करतोय, कृती करतोय, म्हणून मला सांगायचा अधिकार आहे. मी अजूनही शिकायला जातो गोव्याला उठून इथून 4 दिवस. गेली 5 वर्ष शोधलं पाहिजे, पण मिळणार ना? आम्ही इथे बसून तुम्हाला काही मिळणार नाही, नक्की 100%. शोधलं तर मिळणार. मला अजून इच्छा आहे शिकायची. शिक्षण संपत नाही, म्युझिक हे एकच विषय असा आहे, शिक्षण तुमचं थांबत नाही, त्याला तुमची प्रगतीही थांबत नाही. पंडित म्हणण्यापुरतं शिकलं त्याला अर्थ नसतो, मिळत नाही, आवड नसते, कारण देऊन झालेलं असतं, साठवण काही नाही, बँकेत जमा काही नाही, एफडी कुठलेच नाहीत, आणि बँकेतला एटीएम मधून पैसे काढा जाणार कसं मिळणार? आहेत तेवढेच मिळणार, अधिक नाही मिळणार. वैविध्य पाहिजे, मगाशीच म्हटलं मी, वैविध्य पाहिजे. तुमच्या एक राग जरी तुम्ही यमन जरी म्हटला तरी तुम्ही त्याला असं गृहित नका धरू, रागाला तुम्ही गृहित नका धरू की अरे यमन ना, नाही तसं नसतं. रागांचा राजा म्हटलंय त्याला यमन, त्या यमन मधून सगळी सुरावली त्याच्यातून आलेली आहे. त्यामुळे मला हे नवीन नवीन काही मिळतं आणि ते त्यांचा विश्वास आहे माझ्यावर की गायकासारखंच तुम्ही ते वाजवू शकाल याची खात्री आहे, म्हणून मी तुम्हाला देतो. खूप काही मिळालं मला त्यांचं उत्तरात माझ्यावर, माझ्या वादनात नाविन्य आलं, तेच तोच म्हणा तेच तेच राग. मला स्वतःला कंटाळा येतो, पण कधी कधी काय असतं माहोल बघून पण आपल्याला त्याचा अंदाज घ्यायला लागतो, तसं आपल्याला वर्तन करायला लागतं, आपल्या वादनात बदल. Thank you.
Thank you.
Thank you.